हॅलो एव्हरी वन विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुढचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन डिस्कस करणार आहेत बघा काय सांगितलं आहे बघा वेच ऑफ द फॉलोईंग इज वन डायमेन्शनल मोशन इज ए वन डायमेन्शनल मोशन एक सांगितले बघा लँडिंग ऑफ अन एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट विमान जे आहे ते लँड होत असताना एक काय एक काय होणार आहे खालच्या दिशेमध्ये आणि खाली आल्यानंतर काय होणार आहे प्लेन सरफेसवरती जाणार आहे म्हणजे हे काय वन डायमेन्शनल नाही दुसरं आहे अर्थ रिव्हॉल्विंग राऊंड दी सन पृथ्वी सूर्याभोवती फिरते ती पण काय एका डायरेक्शनमध्ये नाही म्हणजे सरळ रेषेमध्ये नाही वन डायमेन्शनल म्हणजे काय एकच कॉर्डनेट ती मोशन रिप्रेझेंट करण्यासाठी लागत असेल तर वन डायमेन्शनल म्हणजे पृथ्वीची ही ट्रें जी काही मोशन आहे ती सुद्धा वन डायमेन्शनल नाही मोशन ऑफ व्हील्स ऑफ ए मूव्हिंग ट्रेन्स ट्रेन मोशनमध्ये असताना त्यांचे जे व्हील्स आहेत ते सु ते रोटेट होत असतात त्या व्हीलची मोशन जे आहे ती वन डायमेन्शनल नाही मात्र ट्रेनची मोशन जे आहे ती एका डायरेक्शनमध्ये जाते की मोशन जो आहे दिखाया है वन डायमेंशनल अंतिम लास्ट पर्याय है बगैर ट्रेन रनिंग ऑन स्ट्रेट ट्रैक इज अ वन डायमेंशनल मोशन नेक्स्ट बगैर ए 150 मीटर लॉन्ग ट्रेन इज मुविंग विथ ए युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ वैलॉसिटी ऑफ क्या है बॉर्टी फाइ किलोमीटर पर आवर ता साला पंच किलोमीटर द टाइम टेकन बाय टाइम टेकन बाय द ट्रेन कशा सा बगा टू क्रॉस ए ब्रिज क्रॉस ए ब्रिज ऑफ लेंथ कि ब्रिज च लेंथ बट फिफ्टी मीटर एट फिफ्टी मीटर इज एक ट्रेन आहे एकशे पन्नास मीटर लांबीची त्या ट्रेनचा स्पीड दिलेला आहे पंचेचाळीस किलोमीटर पर आवर या ट्रेनला आठशे पन्नास मीटर लांबीचा ब्रिज क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ किती असेल असं विचारलेलं आहे बघा ट्रेनची लांबी एकशे पन्नास आणि ब्रिजची लांबी आहे आठशे पन्नास ट्रेन ब्रिज क्रॉस करणारा आहे म्हणजे लास्ट जे काय शेवटचा डबा असेल तो या ब्रिजवरनं पास व्हायला पाहिजे म्हणजे ट्रेनची लांबी प्लस ब्रिजची लांबी म्हणजे टोटल डिस्टन्स असणार आहे टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी डिस्टन्स बघा ट्रेनची लांबी अधिक ब्रिजची लांबी आणि हे काय आहे वेला सुधीर पंचेचाळीस किलोमीटर पर आवर त्याला आपणाला फाय बाय एटीननं मल्टिप्लाय केलं की मीटर पर सेकंदमध्ये येणार उत्तर सेकंदमध्ये येणार वरती काय येणार बघा एक हजार येणारं आहे भागाकारामध्ये बघा हे दोन नऊ ना आपण मल्टिप्लाय करणारं आहे डिव्हाइड करणार आहे नऊ दोन अठरा नवापाचा पंचेचाळीस हे दोन वरती जाणारं आहे आणि हे पाचा पंचवीस म्हणजे पंचवीस चौक शंभर बरोबर आहे का बघा आणि इथं एक झिरो राहिलेलं आहे फॉर्टी इंटू टू म्हणजे एटी सेकंद असा आपणाला वेळ मिळणार आहे ट्रेन टोटल ट्रेन म्हणजे शेवटचा डबा जो आहे तो सुद्धा या ब्रिजवरनं पास व्हायला पाहिजे म्हणजे त्याची लांबी एकशे एक पन्नास ब्रिजची लांबी एकशे आठशे पन्नास म्हणजे एकूण अंतर एक हजार मीटर किंवा एक किलोमीटर असणार आहे आणि स्पीड दिलेला आहे तो मीटर पर सेकंदमध्ये केला तो आपणाला टाईम मिळणारा आहे डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी नेक्स्ट बघा सांगता येईल टू <laughs> ट्रेन <laughs> एच फिफ्टी मीटर लॉन्ग एच फिफ्टी मीटर लॉन्ग आर ट्रैवलिंग इन ट्रैवलिंग इन अपोजिट डायरेक्शन अपोजिट डायरेक्शन विथ वैलासिटी विथ वैलासिटी टेन मीटर पर सेकंड एंड फिफ्टीन मीटर पर सेकंड द टाइम ऑफ क्रॉसिंग टाईम ऑफ क्रॉसिंग इज दोन ट्रेन आहेत एकमेकाच्या विरुद्ध दिशेमध्ये चाललेले आहेत आणि त्यांचा स्पीड दिलेला आहे दहा आणि पंधरा एकमेकाला क्रॉस होणार आहेत म्हणजे एकूण अंतर किती व्हायला पाहिजे हे जर पन्नास असेल तर हे सुद्धा काय आहे पन्नास मीटर लांबीचीच ट्रेन आहे क्रॉस व्हायला पाहिजे म्हणजे एकूण अंतर किती यायला पाहिजे पन्नास अधिक पन्नास म्हणजे शंभर यायला पाहिजे आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेमधला स्पीड आहे फिफ्टी प्लस फिफ्टी दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध दि दिशेमध्ये असतील तर काय होणारं आहे स्पीड ॲड होणार आहे म्हणजे पंधरा दहा अधिक पंधरा असं होणारं आहे शंभर भागाकारामध्ये पंचवीस म्हणजे चार सेकंद असा वेळ लागणार आहे बी करेक्ट आहे नेक्स्ट बघा <laughs> ए टू हंड्रेड अँड टेन मीटर लाँग ट्रेन मूव्हिंग ड्यू नॉर्थ नॉर्थला चाललेली आहे ॲट ए स्पीड ऑफ 25 फाय मीटर पर सेकंड आणि काय सांगितले बघा ए स्मॉल बर्ड ए स्मॉल बर्ड इज फ्लाइंग्यू साऊथ दक्षिणेला आहे जाणार लिटल अबाव अबाउ द ट्रेन विथ अ स्पीड किती आहे बघा फाय मीटर पर सेकंद द टाईम टेकन द टाईम टेकन बाय द बर्ड बाय दी बर्ड टू क्रॉस दी ट्रेन क्रॉस दी ट्रेन इज टू क्रॉस दी ट्रेन इज काय सांगितले बघा एक ट्रेन नॉर्थला चाललेली आहे त्या ट्रेनचा स्पीड आहे पंचवीस मीटर पर सेकंद आणि या ट्रेनच्या वरच्या बाजूला थोड्या अंतरावरती एक पक्षी आहे तो कुठं चाललेला आहे साऊथला चाललेला आहे उलट दिशेमध्ये आहे आणि त्याचा स्पीड आहे तो कमी असणार तो पाच मीटर पर सेकंद असा आहे हे ट्रेनची लांबी आहे ती दोनशे दहा मीटर अशी आहे तर या पक्षाला ती ट्रेन क्रॉस करण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो विचारलेला आहे आता अंतर येणारं आहे ते दोनशे दहा असंच येणारं आहे स्पीड मात्र दोघं एकमेकाच्या विरुद्ध आहेत म्हणजे काय करायला पाहिजे आपल्याला ॲड करायला पाहिजे पंचवीस आणि पाच तीस एक झिरो कॅन्सल होईल म्हणजे सात सेकंद असं आपणाला टाईम मिळणार आहे म्हणजे बी करेक्ट आहे बघा नेक्स्ट बघा a boat is sent across a river with a velocity 8 km per hour if

रिवर इज प्रॉब्लेम लक्षात आला का बघा ए बोट इज सेंट अक्रॉस ए रिवर विथ अ व्हॅलासिटी बोट जी आहे ती नदीच्या ए या टो तो, एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाणारा आहे त्याचा स्पीड आहे एट किलोमीटर पर आवर इफ द रिझल्टंट व्हॅलासिटी ऑफ बोट इज टेन किलोमीटर पर आवर ती बोट जी आहे ती डायरेक्ट जाऊ शकत नाही कारण नदीचा प्रवाह जो आहे वेलॉसिटी ऑफ रिवर पाण्याचा प्रवाह जो आहे त्यामुळं ती एका टोकानं डायरेक्ट दुसऱ्या टोकाला जाणार ती तिरकी जाणार आहे म्हणजे काय होणार आहे इन्क्लाइन जाणार आहे ही नदी असं समजलं पण तर बघा ए टू बी जायचं आहे नदीचा प्रवाह जो आहे तो या डायरेक्शनमध्ये आहे सी आणि बोट जाणार ती डायरेक्ट अशी न जाता या डायरेक्शनमध्ये जाणार आहे रिझल्टंट वेलॉसिटी म्हणजे हे दहा किलोमीटर पर आवर बोटचा स्पीड आहे तो एट किलोमीटर पर आवर तर वेलॉसिटी ऑफ रिवर विचारलेला आहे ही व्ही आहे व्हेलॉसिटी ऑफ बोट आहे व्हॅलासिटी ऑफ रिवर विचारलेला आहे साधा राईट अँगल ट्रायँगलचा फॉर्म्युला वापरला पण तरी काय येणार बघा व्ही स्क्वेअर इक्वल टू व्ही बी स्क्वेअर प्लस व्ही आर स्क्वेअर व्हॅलासिटी ऑफ रिवर आपणाला विचारलेलं आहे व्ही आर स्क्वेअर इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस व्ही बी स्क्वेअर व्ही आर स्क्वेअर इक्वल टू व्ही आहे टेन त्याचा स्क्वेअर व्ही बी आहे एट त्याचा स्क्वेअर बाकी येणार शंभर वजा चौसष्ट म्हणजे छत्तीस म्हणजे व्ही आर इक्वल टू आपणाला मिळ मिळणारं आहे सिक्स किलोमीटर पर आवर करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी सी असं मिळणार आहे नेक्स्ट बघा ए बोट इज मूविंग विथ ए वेलासिटी ऑफ ए बोट इज मूविंग विथ ए वेलासिटी ऑफ थ्री आई कैप प्लस फोर जे कैप इन रिवर And water is moving with water is moving with a velocity of minus three I cap minus four J cap with respect to ground. With respect to ground, relative velocity, relative velocity of boat, relative velocity of boat with respect to water, with respect to water is. काय सांगितले बघा ए बोट इज मोव्हिंग विथ अ वेलॉसिटी थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप फॉर्म मध्ये दिलेलं आहे इन अ रिवर अँड वॉटर इज मोव्हिंग विथ अ वेलॉसिटी मायनस थ्री आय कॅप मायनस फोर जे कॅप बरोबर याच्या उलट आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड तर आपल्याला रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर विचारलेलं आहे म्हणजे आपणाला वेलासिटी ऑफ बोट माइनस वेलासिटी ऑफ वॉटर लिखता है वेलासिटी ऑफ बोट किए ब थ्री आय कैप प्लस फोर जे कैप माइनस वॉटर की वेलासिटी बगा वॉटर इज मूविंग माइनस थ्री आय कैप माइनस फोर जे कैप मैनस माइनस प्लस होल व्ही बी डब्ल्यू वेलासिटी ऑफ बोट विथ रिस्पेक्ट टू वॉटर तीन आणि तीन सहा येणार आहे सिक्स आय कॅप प्लस चार आणि चार आठ येणार आहे एट जे कॅप करेक्ट ॲन्सर बघा बी मॅगनिट्युड विचारली तर सहाचा वर्ग अधिक आठचा वर्ग छत्तीस अधिक चौसष्ट स्क्वेअर रूटमध्ये येणार म्हणजे दहा येणार आहे नेक्स्ट बघा <coughs> ब डिस्टन्स बिट्वीन टू पार्टिकल्स इज डिक्रीजिंग डिस्टन्स बिट्वीन टू पार्टिकल्स इज डिक्रीजिंग एट द रेट ऑफ कि है ब्स मीटर पर सेकंड इफ दीज पार्टिकल्स ट्रैवल विथ ट्रैवल विथ सेम स्पीड सेम स्पीड्स

increases ॲट द रेट ऑफ फोर मीटर पर second, द पार्टिकल्स हॅव the स्पीड हॅव दी speeds ॲज वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत बघा द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल इज डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ सिक्स मीटर पर सेकंद दोन पार्टिकलमधलं अंतर जे कमी होणारं आहे ते सहा मीटर पर सेकंद एका सेकंदाला सहा मीटरनं कमी होणारं आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये आहेत त्याचबरोबर सेम स्पीड आहे आणि सेपरेशनच्या वेळेला मात्र काय होणारं आहे हे जे डिस्टन्स इन्क्रीज होणारं आहे ते एका सेकंदाला चार मीटरनं होणारं आहे तर त्या पार्टिकलचा स्पीड किती असेल आता बघा डिस्टन्स कमी होणार आहे केव्हा कमी होणार दोघं एकमेकाच्या विरुद्ध असतील तर म्हणजे व्ही वन मायनस व्ही टू दोघं एकमेकाच्या विरुद्ध असतील तर त्यांच्या स्पीडची काय करायला पाहिजे आपणाला वजाबाकी करायला पाहिजे बरोबर आहे का बघा दोघं एकमेकाच्या विरुद्ध असतील तर आपणाला बेरीज करायला पाहिजे ती सिक्स येणार आहे आणि त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते असं वाढत जाणारं आहे म्हणजे ते दोघं एका डायरेक्शनमध्ये असणारं आहेत म्हणजे व्ही वन मायनस व्ही टू इक्वल टू फोर येणारं आहे आणि आता दोघांची बेरीज केली तर आपल्याला टू व्ही वन इक्वल टू टेन येणार आहे म्हणजे व्ही वन इक्वल टू फाय येणार ते जर आपण इथं कु कुठेही एका ठिकाणी सबस्टिट्यूट केला तर व्ही टू इक्वल टू आपणाला वन मिळणार आहे फाय मीटर पर सेकंद वन मीटर पर सेकंद म्हणजे फाय आणि वन म्हणजे ए करेक्ट आहे बघा नेक्स्ट बघा है बोगा नेक्स्ट ए बोट मूवज विथ ए स्पीड ऑफ फाइव किलोमीटर पर आवर बोट मूव विथ ए स्पीड ऑफ फाइव किलोमीटर पर आवर रिलेटिव टू वॉटर रिलेटिव टू वॉटर

ए विडथ ऑफ वन किलोमीटर हॅविंग विडथ ऑफ वन किलोमीटर द मिनिमम टाईम टेकन मिनिमम टाइम टेकन अराउंड ए राऊंड ट्रीप इज राऊंड ट्रीप इज कशा पद्धतीनं सोडवता येईल बघा ही रिवर आपण जर विचारात घेतली तर हे अंतर विड़त जे आहे ती वन किलोमीटर अशी आहे बोट या डायरेक्शनमध्ये जाणार आहे व्ही बी रिवर आहे रिवरची व्हॅलासिटी बोट मूवज विथ ए स्पीड ऑफ फाय किलोमीटर प पर आवर रिलेटिव टू वॉटर म्हणजे हा स्पीड तुम्हाला दिलेला आहे व्ही किती आहे फाय किलोमीटर पर आवर असा आहे रिवरचा स्पीड आहे तो थ्री किलोमीटर पर नदीमधल्या पाण्याचा जो काही स्पीड आहे तो तुम्हाला दिलेला आहे बोटचा स्पीड कॅल्क्युलेट करता येईल आपणाला राऊंड अ ट्रिप म्हणजे जाणार आणि परत येणार जाणार आणि परत येणार म्हणजे डिस्टन्स असणारं आहे दोन किलोमीटर आणि व्हॅलॉसिटी जी आहे ती व्ही बी आपल्याला घ्यावी लागणार म्हणजे टू अपॉन डिस्टन्स असं म्हणूया आपण डिस्टन्स अपॉन व्हलॉसिटी ऑफ बोट टू अपॉन काय लिहिता येईल बघा आपणाला व्ही स्क्वेअर मायनस व्ही आर स्क्वेअर असं लिहिता येईल टी इक्वल टू टू अपॉन व्ही स्क्वेअर बघा व्ही पंचवीस आहे वजा नऊ दोन भागाकारामध्ये रूट सोळा व्ही बरोबर दोन भागाकारामध्ये चार म्हणजे पॉईंट फाय आवर्स एका तासामध्ये साठ मिनिट्स सा आहेत म्हणजे आपणाला तीस मिनिट असा हा टाईम मिळणारा आहे बघा करेक्ट आन्सर डी असं मिळेल नेक्स्ट बघा है बगा फॉर ए बॉडी मूविंग विथ रिलेटिविस्टिक स्पीड इफ द वेलासिटी इज डबल फॉर ए बॉडी मूविंग विथ रिलेटिविस्टिक स्पीड रिलेटिविस्टिक स्पीड म्हणजे रिलेटिव्हिटीचा विचार करायचा आहे आपणाला इफ द डबल डबल्ड इज डबल्ड देन त्यांनी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटी थेअरीप्रमाणे बॉडी मोशनमध्ये असेल आणि त्याचा वेग जर लाईटच्या स्पीड एवढा असेल तर या बॉडीचं मास जे आहे ते बदलणार आहे बॉडीचं मास काय असणारं आहे इन्क्रीज होणार आहे असं आईन्स्टाईननं सांगितलेलं आहे त्या मासबद्दलचं इक्वेशन आहे यम इक्वल टू यम झिरो अपॉन रूट ऑफ वन मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर यम झेरो म्हणजे रेस्ट असतानाचं मास व्ही म्हणजे बॉडीचा स्पीड आहे सी म्हणजे लाईटचा स्पीड फिक्स आहे थ्री इन्टू टेन टू एट मीटर पर सेकंड आता बॉडी मोशनमध्ये आल्यानंतर त्याचं मास वाढणारं आहे व्हॅलासिटी डबल केली असेल तर वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत इट्स लिनियर मोमेंटम इज डबल्ड तर मोमेंटम काय होणार बघा यम झेरो व्ही अपॉन रूट ऑफ वन मायनस व्ही स्क्वेअर बाय सी स्क्वेअर वेलासाठी डबल केले मोमेंटम डबल होणार का त्याच्यापेक्षा जास्त होणार कारण वेलासाठी डबल केले हा डिनॉमटर जो आहे तो हा फॅक्टर बघा काय होणार आहे म्हणजे रिझल्टन फॅक्टर आहे तो कमी होणार म्हणजे मास काय होणार वाढणार म्हणजे मोमेंटम डबल होणार आणि मासचा इफेक्ट मास वाढल्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त होणार म्हणजे पहिला बरोबर नाही इट्स लिनियर मोमेंटम विल बी लेस दॅन डबल मोर दॅन डबल असा पाहिजे म्हणजे सी करेक्ट आहे बघा फक्त व्हॅलासिटीचा विचार न करता रिलेटिविस्टिक असं म्हटलेलं आहे त्यामुळं रिलेटिव्हिटीप्रमाणे माससुद्धा इन्क्रीज होणार आहे नेक्स्ट बघा ए बॉल इज ड्रॉप्ड ऑन ए फ्लोर बॉल इज ड्रॉप्ड ऑन द फ्लोर फ्रॉम ए हाइट फ्रॉम ए हाइट ऑफ टेन मीटर कि बगा हाइट दहा मीटर है इट रिबॉन्ड it rebounds to a height <coughs> to a height of 2.5 meter if the ball if the ball is in contact

ड्यूरिंग कॉन्टॅक्ट इज ॲव्हरेज ॲक्सलरेशन किती असेल असं विचारलेलं आहे दहा मीटर हाईटवरून बॉल टाकला जमिनीवरती आदळणार तो रिबाउंड होणार तो दोन पॉईंट पाच मीटर हाईटला येणार आहे आता जमिनीवरती आदळत असताना त्याचा कॉन्टॅक्ट जेवढ्या करता आलेला आहे तो टाईम दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो वन सेकंद तर ॲक्सलरेशन किती असेल आपणाला वेलॉसिटीमधला बदल काढायला पाहिजे पहिल्यांदा आणि त्याला टाईमनं डिवाईड केलं की ॲक्सलरेशन मिळणार वरून सोडणारं आहे जमिनीवरती आदळणारं आहे ती त्याची इनिशियल वेलॉसिटी आपण समजलं तर काय येणार बघा रूट टू जी एच वन रूट ऑफ टू इंटू नाईन पॉईंट एट इंटू यच किती आहे बघा दहा आहे म्हणजे आपणाला काय मिळणार बघा वन नाईन्टी सिक्स मिळणारं आहे म्हणजे चौदा मीटर पर सेकंद मिळणार आहे आता तो रिबाँड होणार आहे ॲक्च्युली ही खालच्या दिशेमधली व्हॅलॉसिटी आहे म्हणजे ती वजा घ्यायला पाहिजे आपणाला रिबाँड होऊन तो वरच्या दिशेमध्ये येणारा आहे आणि येत असताना तो त्याची व्हॅलॉसिटी फायनल असं आपण म्हटलं तर रूट टू एच टू असं लिहिता येईल आपणाला रूट टू नाईन पॉईंट एट इन टू टू पॉईंट फाय दोन पॉईंट पाच आणि दोनचा गुणाकार म्हणजे पाच येणार पाचने याला गुंडलं की किती येणार आहे बघा एकोणपन्नास येणार आहे म्हणजे सात येणारं आहे सेवन मीटर पर सेकंड ही वरच्या दिशेमध्ये आहे ही व्हॅलॉसिटी डाऊनवर्ड आहे ही व्हॅलॉसिटी अपवर्ड आहे आणि आता चेंज इन व्हॅलॉसिटी काढता येईल आपणाला बघा फायनल मायनस इनिशियल फायनल आहे ती व्ही आहे मायनस इनिशियल आपल्याला घेता येणार आहे फायनल सेवन आहे इनिशियल आपल्याला वजा करायची आहे बेसिकली ती मायनसच आहे खालच्या दिशेमधली वेलॉसिटी मायनस घेणार वरच्या दिशेमधली वरच्या दिशेमधला दिशे व्हेक्टर प्लस घेणार आहे म्हणजे किती येणार आहे एकवीस मीटर पर सेकंड ॲस्लरेशन इक्वल टू डेल्टा व्ही बाय डेल्टा टी असं म्हणणार एकवीस भागाकारामध्ये झिरो पॉईंट वन म्हणजे टू वन झिरो झिरो मीटर पर सेकंड स्क्वेअर असं हे ॲव्हरेज ॲसलरेशन आपणाला या ठिकाणी मिळणार आहे नेक्स्ट बघा टू बॉडीज बघा अगोदरच्या अँसरमध्ये बघा ए बी सी डीमध्ये एकवीसशे मीटर पर सेकंड स्क्वेअर डाऊनवर्ड आहे आणि एकवीसशे मीटर पर सेकंड स्क्वेअर अपवर्ड आहे हे पॉझिटिव्ह आले म्हणजे अपवर्डच असणार आहे बी करेक्ट आहे नेक्स्ट बघा टू बॉडीज ऑफ डिफरेंट मासेस, डिफरेंट मासेस, एम ए एम बी आर ड्रॉप्ड फ्रॉम टू डिफरेंट हाइट्स. हाइट्स एंड बी द रेशो ऑफ द रेशो ऑफ द टाइम टेकन बाय बाय टू दोघांचं टू कव्हर दीज डिस्टन्सेस आर बघा यम ए मास आहे ए या बॉडीचं यम बी मास आहे बी या बॉडीचं आणि एकाच हाईटवर डिफरंट हाईट आहेत बघा ए आणि बी या दोन हाईटवरून त्या दोन बॉडी सोडल्यानंतर त्यांचा जो काही टाईम आहे कव्हर करण्यासाठीचा अंतर कव्हर करण्यासाठीचा जो टाईम आहे त्याचा रेशो विचारलेला आहे काय लिहिता येईल बघा टाईमचं इक्वेशन आपल्याकडं आहे आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे मासचा सा काही संबंध आहे काय लिहिता येते बघा इक्वेशन किंवा ती जी हाईट आहे याच इक्वल टू आपल्याला हाफ जी टी स्क्वेअर असं लिहिता येईल सोडत असताना व्हॅलॉसिटी झिरो असणार आहे यू झिरो असणार आहे बघा हाईट ए हाफ जी टी ए स्क्वेअर बी हाफ जी टी बी स्क्वेअर ए अपॉन बी इक्वल टू टी ए स्क्वेअर बाय टी बी स्क्वेअर स्क्वेअर रूट घेतलं की टी ए बाय टी बी इक्वल टू रूट ऑफ ए अपॉन बी किंवा रूट ए एस टू रूट बी सुद्धा लिहिता येते हेच आपणाला रूट सेपरेट केला रूट ए अपॉन रूट बी असं लिहिता येणार आहे असं हे या ठिकाणी ॲन्सर बघा सी करेक्ट आहे या ठिकाणचं